हेलो स्टूडेंट, वी विल कंटिन्यू अवर लास्ट लेक्चर प्रॉब्लेम. ट्रांजैक्शन लक्षात आलं काय होतं? एम ने काय केले होते, 20,000 एन डिपार्टमेंटला ट्रान्सफर केले होते. ज्या डिपार्टमेंटने ते रिसीव केलेले आहेत त्या डिपार्टमेंटच्या डेबिट साइडला एंट्री करायची. म्हणून आपण एन डिपार्टमेंटच्या डेबिटला एंट्री केली टू ट्रान्सफर. ओके, सो एन डिपार्टमेंटच्या डेबिटला डॅश करा आणि टोटल मध्ये मेन्शन करा 20,000. लक्षात आले इथे एन मध्ये काही नाहीये म्हणून आपण डायरेक्टली टोटल मेन्शन केली 20,000. क्रेडिटला पण सेम 20,000 टोटल मेन्शन करा. इज इट क्लियर ट्रान्झॅक्शन? यस मॅम. यस मॅम. सो हे ट्रान्झॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे कारण बेस बऱ्याच वेळी आपला क्लिअर नसतो आणि म्हणून इथे स्टुडंट मग डेबिटला घ्यायचे की क्रेडिटला घ्यायचे इथे कन्फ्यूज होत. ज्या डिपार्टमेंटने रिसीव केलेले आहेत त्या डिपार्टमेंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे आणि ज्या डिपार्टमेंटने सेंड केलेले आहेत म्हणजे ज्यांच्याकडून गेलेले आहेत अमाऊंट त्या डिपार्टमेंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचे. ओके, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. यामध्ये काही हार्ड नाहीये, फक्त आपला बेस थोडासा क्लिअर ठेवा. इज इट क्लिअर? यस मॅम. ओके, चला आता पुढे जे त्याच्यामध्ये त्यांनी कंटिन्यू दिलेला आहे. नेक्स्ट सेकंड मध्ये दिलेला आहे एन डिपार्टमेंटने एम डिपार्टमेंटला 15,000 ट्रान्सफर केलेले आहे. सो आहे त्याच ट्रान्झॅक्शन मध्ये आपण फक्त अमाऊंट ना पुटअप करणार आहोत. एन डिपार्टमेंटने एम डिपार्टमेंटला 15,000 ट्रान्सफर केलेले आहे. सो प्रॉब्लेम मध्ये या, कोणाकडून अमाऊंट गेलेली आहे 15,000? एन कडून एम कडे. एन कडून एम ला. एन कडून एम कडे. ओके, सो इथे अगेन ट्रान्सफर बाय केला तरी चालेल, बाय ट्रान्सफर. मग आता इथे कुठे कोणाकडून गेलेली आहे? एन कडून ना, म्हणून एन डिपार्टमेंटच्या इथे मेन्शन करा किती अमाऊंट होती ती, 15,000. ओके, आणि कोणी रिसीव केलेली आहे? एम ने रिसीव केलेली आहे. सो एम च्या डेबिटला मेन्शन करा 15,000 टू ट्रान्सफर. हे दोन्ही वेगवेगळे ट्रान्झॅक्शन दाखवलेत म्हणून आपण सेपरेट मेन्शन केले आणि टोटल मध्ये मग इथे येतील 15,000 आणि इथे सुद्धा येतील 15,000. इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन? यस मॅम. ओके, आता ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करा, तो कॅरी फॉरवर्ड करायचा आहे आपल्याला आणि नेट प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल क्रेडिट साइडचे टोटल करून घ्या. टोटल कॉलमचे टोटल किती येते बघा. टोटल कॉलमचे टोटल करा 7 लाख प्लस 90,000 प्लस 20,000 प्लस 15,000 किती येईल बघा. 8,25,000. ओके गुड. देन डिपार्टमेंट एन चे टोटल किती येईल? 3 लाख प्लस 10,000 प्लस 15,000. 3,25,000. ओके, एंड एम डिपार्टमेंट चे टोटल करा 4 लाख प्लस 80 प्लस 20. 5 लाख. सो टोटल दोन्हीकडे मेन्शन करून घ्या. फाईव्ह लॅक देन 3 लाख 25,000 अँड 8 लाख 25,000. ओके, सो देन फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट. 5 लाख मधून एन डिपार्टमेंटची टोटल मायनस करा म्हणजे तुम्हाला मिळेल ग्रॉस प्रॉफिट.
75 2 lakh 57,000 75,000 then M department ची किती मिळतील 1 lakh 74,000 and total amount 4,31,000 4,31,000 very good so जो amount आपण find out केलेले आहे highlight करा So heading there to gross profit. Carry it down. Profit and loss account cha credit side la GP brought down karun dya by gross profit. Brought down, okay. So 2,57,000. Then 1,74,000. And then 4,31,000. Then find out net profit or net loss. Total kara kiti yel baga. Department and total kiti yel credit side. 2,57,000 plus 2,65,000 okay then department M and 1,70,000 1,78,000 okay and total 4,43,000 very good 3,000 So total दोन्हीकडे mention करा and find out net profit. ₹2,65,000 then second ₹1,78,000 and then ₹4,43,000. Find out net profit. 2,14,000 Very good. So first department M Samirail 2,14,000 Then next 1,44,000 1,44,000 टोटल आली 5,38,000 5,38,000 वेरी गुड वरुण सगळे लेक्चर अटेंड केलेत का आजच आवाज आला मला लेक्चर मध्ये मॅम बोला मॅम नेट प्रॉफिट 3,58,000 करून बघ अंबर 4,43,000 इकडचे टोटल येते ना नाही बरोबर आहे चुक मॅडम माहिती चुक 8,000 12,000
लॉस येतोय का? नाही प्रॉफिटच येणार. टोटल टोटल काही चुकतीय का? नाही बरोबर आहे. 2,57,000 प्लस 8,000 2,65,000 मध्ये ही अमाऊंट मायनस केल्यानंतर 2,14,000 यायला हवेत. बरं प्रॉब्लेम एकदा बघा, कॅल्क्युलेशन मध्ये काही मला नाही वाटत काही मिस्टेक असेल. क्लिअर झालेला आहे पहिला प्रॉब्लेम होता. क्लिअर झालं का? काही डाऊट आहेत? स्टेप लक्षात आले का आपण काय केलेले आहे? ओके, सो काही डाऊट असेल तर विचारू शकता.